मणिपूर आणि मध्य प्रदेश येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी समुदायाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मणिपूरच्या घटनेतील दोषींना तात्काळ फाशी द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला असून पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी महिलाही सहभागी झालेत. हाताला काळी पट्टी बांधत केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील राजकीय नेत्यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि इतर संघटनांनी सहभाग नोंदवला आहे. नंदुरबार प्रमाणे नवापूर, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा, शहादा तालुक्यात देखील निषेध नोंदवण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार. नेमकं म्हणजे जे मणिपूर मध्ये जे आदिवासींवर जे आदिवासी महिलांना नांदा अवस्था ज्याने काढलं त्याच्यासाठी त्या सरकारच्या विरोध मध्ये निषेध मोर्चा काढला आहे. हा आक्रोश मोर्चा जेणेकरून या आदिवासींवर अन्य अत्याचार करणारा सरकार त्याच्या विरुद्ध मध्ये निश्चित मोर्चा काढला आहे. आम्ही इंदोर मध्ये ज्या आदिवासींवर पिशाब केलं त्याच्यासाठी ते सुद्धा आम्ही निश्चित मोर्चा आण. खेरी म्हणजे काय आहे, या समान नागरिक कायदा जो लावणार आहे सरकार त्याच्या विरुद्ध मध्ये आमचा मोर्चा आहे.